ना नाही आणि पवेलमध्ये कोणत्याही प्रकारचा गोंधळ होणार नाही. फक्त तुमच्या संघाचे प्लेअर पाहिजे तिथे, इतर जेही असतील ना त्यांना जरा बाजूला घ्या, फक्त तुमच्या संघाचे प्लेअर घ्या, म्हणजे कोणत्या प्रकारचा गडबड गोंधळ होणार नाही आहे. मॅच सारखी व्हायला पाहिजे. गावाची प्रतिष्ठा म्हणून आपण कडाव प्रीमियर लीगला पाहतो. एक सोहळा दिमागदार सोहळा म्हणून कडाव प्रीमियर लीगला आपण पाहतोय, म्हणून मॅचेस सुरेख व्हायला पाहिजेत. चल मित्रा आवाज ऑन कर, आपण मॅचला या ठिकाणी सुरुवात करूया. ओम साई MTC आपण लाईव्हला आवाज सोडायला सुरुवात करा. मॅचला या ठिकाणी सुरुवात करू. कडाव प्रीमियर लीग 2024 आपण पाहतोय. पहिली सेमीफायनल एक स्कोअर कार्डमुळे एक संघ फायनलमध्ये गेला आणि दुसरी सेमीफायनल आपण या ठिकाणी पाहतोय. गार्गी रुद्रा 11 टॉस आपण पाहतोय. काव्या 11 होता, त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि गार्गी रुद्रा 11 संघावर आपण फलंदाजीला रवाना झालाय. ए दादा त्यांना मी इंग्लिशमध्ये सांगितलं का तुला मराठीमध्ये सांगू? मॅच सारखी व्हायला पाहिजे, मजा यायला पाहिजे. ओके बघा शांत वातावरण खूप सुरेख वाटतं. जाऊया मैदानामध्ये. पंच तेजस रुटे सर आणि त्याचबरोबर आम्ही पाहतोय जितू लोभी तयार झालेत. दोन पंच त्या ठिकाणी ऑफिशियल तयार झालेत. मॅचला या ठिकाणी सुरुवात होईल. कडावची आन बान शान कडावचा हा देखना आपण पाहतो. एक देखावा अर्थात कडाव प्रीमियर लीग 2024 आपण या ठिकाणी पाहतोय. अंतिम काही टप्प्यावर जाऊन मध्ये पोहोचले. सेकंड सेमीफायनल आपण या ठिकाणी पाहतोय जिथे भिडेल गार्गी रुद्रा 11 विपक्ष काव्या 11. काव्या 11 ने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजीला आपण पाहतोय गार्गी रुद्रा 11 संघाला आमंत्रित केलंय. 5 षटकांचा सामना. बघा 5 षटकं तुमच्यासाठी आहेत. ती षटकं कशाप्रकारे पूर्ण करायची आहेत? पहिली 3 षटकं 15 मिनिटांमध्ये, चौथं षटक 20 मिनिटाच्या आतमध्ये पूर्ण व्हायलाच पाहिजे, नाही तर 5व्या षटकाला एक प्लेअर तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल. जसं फलंदाज बाद झाला इथून फलंदाजने लगेच तयार व्हायचं आहे. वेट अँड वॉचची भूमिका करू नका. पंचांचा निर्णय आला तर लगेच आपण मैदानात प्रवेश करा. तर मॅचला या ठिकाणी सुरुवात होते. जे प्लेअर जे संघ आपण पाहतोय या ठिकाणी सहभाग घेतलाय ते आज आमच्यासोबत प्रेक्षकाच्या भूमिकेत असतील. आणि खऱ्या अर्थानं इथे कोण जिंको कोण हरो फक्त जिंकणारे तो कडावचा क्रिकेट. म्हणून जोरदार टाळ्याने स्वागत करूया. ही सेकंड सेमीफायनल जिथे भिडतोय गार्गी रुद्रा 11 विपक्ष काव्या 11. सलामीची जोडी सलामी पाहतो आपण आकाश आणि त्याच्यासोबत सचिन घरत. पहिला चेंडू आकाशचा बॅटच्या साह्याने. बराच काळ चेंडू हवेमध्ये, कोणत्या प्रकारची चुकी नाही आहे. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद, याला म्हणतात दुकान खुला नाही, कर्फ्यू लगाना शुरू हो गया. विक्रांत ज्याने या मैदानामध्ये अर्धशतक झळकवलं होतं तो विक्रांत आपण पाहतोय. वन डाऊनला मैदानामध्ये मनीष मिनवेनेचा हा सुंदर चेंडू आपण पाहतोय. जरूर पंताचा इशारा कोण येत, म्हणजे अर्थात बॅटला या ठिकाणी स्पर्श जरूर झाला असावा, म्हणजे एसटीच्या पाठीमागे जरूर गडबड गोंधळ झालेला दिसला. इथे एक डाव आपण पाहतोय, म्हणजे लगातार दुसरा चेंडू घातक होता आपण पाहतोय या ठिकाणी. शुभम गेली 2 दिवस तुम्ही हा खेळ पाहता, आजचा 3रा दिवस अंतिम दिवस आपण पाहतोय. या फायनलच्या दिवसामध्ये काहीसा काव्या 11 चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून झालं, पण एसटीच्या पाठीमागे थोडंसं गडबड गोंधळ आपण पाहायला गेला. मनीष मिनमिने चला मनीष पुन्हा एकदा तयार. चांगला चेंडू आपण पाहतोय, जोरदार अपील केली जाते.
मागच्या दरवाजात काहीच भेटणार दादा, पुढेच फक्त बघायचं मेन पंचांकडे. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होत असताना इथे स्टेप आउट करण्याचा प्रयत्न. बॅटची इनरेज एक धाव या ठिकाणी पाहतो. टायमिंग जुळलं नाही शुभम, टायमिंग आणि सूत्र जुळलं नाही. एक धाव या ठिकाणी पाहतो, एका धावेने स्कोर कार्ड अग्रेसर होतो दोन आकड्यावरती. आमच्या सोबत दर्शन मोई धनावडे आपण पाहतोय स्कोरच्या भूमिकेत, थोडंसं नाराज निराश. अभि देवगरे सर खूप मोठी धावसंख्या उभारली, त्यांची बॅटिंगमधून पण आज मजा आली, त्यांनाही माघारी परतावं लागला. क्रिकेटचा खेळच तसा आहे दादा. वाईट चेंडू, एक वेळ रंग बदलणार सरडा परवडला, पण हा क्रिकेट परवडत नाही कधी, काही घडू शकतंय. आणि राहुल दादा आपण अनेक मोठ्या स्पर्धेमध्ये आहात कडाव संघाच्या बरोबर, तुम्ही पाहिलं गेलंय हृदयाची टोकं. मैदानात खेळाडू काय खेळतात माहीत नाही, एक प्रेक्षक म्हणून खूप दुःख होत असतो. पुन्हा एकदा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. एसटीच्या पाठीमागे पाहतो, थोडंसं फंबल या ठिकाणी जाणवलं गेलं होतं. एसटीचित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. पहिलं षटक आपण पाहतो या ठिकाणी प्रगतीपथावरती आहे. पाच चेंडू झाले, शेवटचा चेंडू आपण पाहतोय. तेजस सर जेवढा वेळ भेटेल तेवढं त्यांना बाजूला करत जा, मीटिंग्स घेऊन देऊ नका, कारण फायनल हा प्रकार उजेडामध्ये व्हायलाच पाहिजे. डेजची स्पर्धा ही नाईटमध्ये रूपांतर नको, कारण आजकालच्या नाईटच्या स्पर्धा डेमध्ये रूपांतर झाल्यात. सुरुवात होते रात्री 10 सकाळी 8 समाप्त. इथे आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गार्गी रुद्र 11 धावसंख्या जाऊन पोचली ती 3 या आकड्यावरती. एक फलंदाज आपण पाहतोय माघारी झाला 3 धावा धावफलकावरती, म्हणजे पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पहिल्या पॉवर प्लेमध्ये 3 धावा पाहिल्या गेल्या. इथे दुसऱ्या पॉवर प्ले षटकामध्ये किती धावा येतील तत्पूर्वी संधी देऊया आमच्या डीजे मास्टरला. आपण पाहतोय समाज बघितला जात नाही आहे, पण येणाऱ्या काही दिवसांमध्ये माझ्या राजाची जयंती आहे. तर डीजे मास्टर जगात भारी 19 फेब्रुवारी, ना जातीसाठी ना धर्मासाठी जो राजा लढला लोकजनहितासाठी, राजा अधिपती राजा शिव छत्रपती. बोला छत्रपती शिवाजी महाराज के जय भवानी. डीजे मास्टर वातावरण तंग वाल तुझ्या माध्यमातून संगीत येणाऱ्या जयंतीचे लागलेच पाहिजेत. वातावरण करूया गरम, कारण इथे धावसंख्या झाले नरम. 3 धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती. दुसरा पॉवर प्लेचं षटक मैदानावरती घेऊन आला गोलंदाज डॉक्टर मेहता. इथे डॉक्टर साहेब पहिल्या चेंडूवरती चांगला फटका आपण पाहिलं गेलं षटकार. हात खोलण्याचा मोका आणि मोक्यावरती दिला ठोका. तर जरूर आपण पाहिलं गेलं पुन्हा एकदा षटकार. बैलगाडा बकासूर पाहिलं जेव्हा मुंबईमध्ये बकासूर जेव्हाही खेळत असतो, आणि गरज साहेब सचिनजी गरज साहेब आणि सांगितलं मला का सचिनचे गरज साहेब जेव्हाही शर्तीला असतात 100 ते 150 मुलं त्यांच्या बरोबर असतात. हा दादा अरे त्या बकासूर परवडला, पण तू बकासूर परवडला नाही. का रात दिवसा तो बकासूर चालतो, रात्री हा बकासूर आमच्या बरोबर चालतो. आणि बघा डॉक्टर साहेब पण चांगले, त्यांच्याकडे एक चांगले डॉक्टर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे.
अनेक आजारावरती त्यांच्यावरती औषध आहे, इथेही औषध शोधलं होतं त्यांनी, पण इथे शत्ररक्षण करायला खराब। स्कोर कार्ड 4 धाव्याने पुढे सरकलं गेलंय, 19 धावा। या दादा तमान जे आपण पाहतोय कडागावातील जे वरिष्ठ मान्यवर सिनियर प्लेयर या ठिकाणी आहेत, या पण व्यासपीठावरती बसून घ्या। आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। सुदर्शन मजेत, हा सुदर्शन बरोबर फक्त 1 तास बसायचं, कसलीच गरज नाही तुम्हाला, झोप लागलीच पाहिजे सुंदर। सुरेख फटका लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये चेंडू ट्रॅव्हल, चांगला चेंडू, एक धाव पुन्हा दुसरी धावेचा प्रयत्न, चेंडू परत हा पिंट्या खेळत बसला, त्या दरम्यान दुसरी धाव या ठिकाणी पाहतोय। 2 धाव्याने स्कोर कार्ड 21 या आकड्यावरती। एकवीस धावा आपण पाहतोय, 2 हे आमचे भावी सचिन आहेत, चांगला चेंडू। डॉक्टर साहेब पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर करतात, पण सचिन गरज साहेब प्रत्येक चेंडूवरती औषध शोधलं त्यांनी। स्कोर कार्ड आपण पाहतो, धावसंख्या 22 आकड्यावरती आहेत। शेवटचा चेंडू पॉवर प्लेचा दुसरा षटक, पुरेपूर फायदा उचलला आहे या ठिकाणी फलंदाजांनी। सचिन शेठ घरात, अफलातून पटकेबाजी, फक्त तर गाडा मालक नाही आहेत पण बॅटिंग सुरेख करतात। तिथे पाहतोय काऊ कॉर्नर, तिथे चेंडू दुसरं धाव या ठिकाणी पूर्ण केली, चांगलं शत्ररक्षण आपण पाहतोय। 2 धावाने षटक क्रमांक 2 या ठिकाणी पुन्हा एकदा समाप्त होत आहे, आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले गार्गी रुद्र 11 संघाची 24 या आकड्यावरती। प्रतिषटक 12 धावा आपण पाहतोय, तत्पूर्वी तिसरं षटक कशा प्रकारे असेल, आउटफील्ड आपण पाहतो या ठिकाणी फास्ट आहे, सर्कल बैल आता 5 षटरक्षक असतील, तत्पूर्वी संधी देऊया आमच्या DJ ऑपरेटरला। दोन षटकं 12 सरासरीने 24 धावा आपण पाहतोय। पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये शुभम धावसंख्या सुरेख आहे, जे पाहिजे तसं आहे। याच पद्धतीने चालले तर 60+ धावा होऊ शकतात। आत्तावर पाहिले गेले फलंदाज माघारी परतले, ते आकाश गार्गी रुद्रा धुवी 11 गार्गी रुद्रा इथे ध्रुवी आले या ठिकाणी आपण पाहतोय, जरूर तिथेही मनापासून कौतुक करूया। इथे पाहतोय जोरदार अपील, जरूर पाहतो आपण लेग बायची एक धाव या ठिकाणी जरूर घेतली जाईल। ओके सर, नो प्रॉब्लेम, काही टेन्शन नाही, सवय झाले मला बोलायची, त्याच्यामुळे मी पड्डीशी बोलून मोकला होतो। एक धाव आपण या ठिकाणी पाहतोय, खऱ्या अर्थाने कडाव प्रीमियर लीग या मैदानाची देखरेख, या मैदानाची आखणी आपले सर्वांचे लाडके सुधांदादा पवाळी दादांच्या माध्यमातून झाली होती। तिथे अनेक मोठ्या स्पर्धा आपण पाहिल्या होत्या। इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडू लॉंग स्टाफ रिझर्वमध्ये जाऊन पोहोचला आहे, चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषा पार, पंच करतील बाय बाय टाटा हाय बाय, या येतोय 22 चौकार। असते ना खूप मेहनत असते, तरी स्पर्धा ही 2-3 दिवसाची असते, पण तिच्या मागचं नियोजन जे कष्ट असतंय ते महिना 1.5 महिना नियोजन करावं लागतंय। एखादा खेळाडू एखादा संघ मालक जेव्हा संघ घेतोय त्याला फक्त खेळायचं असतंय, पण तो नियोजन करतोय ना दादा रात्रभर झोप लागत नाही त्याला,
कारण उद्या काय करायचं आहे, उद्या काय वेगळं पाहिजे याच्याकडे पूर्ण त्याचं लक्ष असतं आहे. म्हणून नियोजित समिती मेंबर जे असतात ना आयोजक, त्यातील एक दोन आयोजक आहेत ना नेहमी स्पर्धा सुरू होताना आजारी पडतात, या झाल्यानंतरही आजारी असतात. हे उदाहरण तुम्हाला भेटेल. खूप 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 कष्ट असतं दादा आयोजन करताना. म्हणून मी नेहमीच बोलतो आहे, एकदा लग्न करून बघा, एकदा घर बांधून बघा, आणि एकदा चांगलं आयोजन करून बघा काय धूर निघतो तो. इथे पाहिलं गेलं, एक धावा या ठिकाणी घेतली जाते, एका धाव्याने स्कोअर कार्ड पुन्हा एकदा अग्रेसर होतो आहे. तिसरा षटक प्रगतीपथावरती आहे, धावसंख्या स्कोअर कार्ड 30 या आकड्यावरती आपण पाहतो आहे. 30 धावा स्कोअर कार्डवरती आहेत. शिवम, आपण पाहिलं गेले 2 दिवस वातावरण तुला शांत दिसलं असेल, पण शेवटचा अंतिम दिवस ना तसा असतो. लग्न जमे परत या लग्न होई परत काहीच नाही, आहेर कमी पडून दे, नवऱ्याचा बाप काय बोलत नाही, पण नवऱ्याचा मामा ना मामी जरूर त्या ठिकाणी विचारायला येते. इथं त्याच पद्धतीने पाहतो आहे, चेंडू जाऊन पोहोचता लॉंग स्टॉप रिझनमध्ये. पुन्हा एकदा बाय बाय, टाटा, हाय, यू हँडसम, चौकार या ठिकाणी पंच घोषित करतात. चौकार आपण या ठिकाणी पाहायला गेला ना, दसरा ना दिवाळी ना ईद ना मिलाद. कडाव प्रीमियर लीगमध्ये दिलेला तोफा 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 तोफा. इथे पुन्हा एकदा गोलंदाज, इथे टॅप केला चेंडूला पाऊंच्या डोक्यावर कव्हर पॉइंटर मध्ये. चेंडू ट्रॅव्हल होतो, शत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करणार. दुसरी धाव आपण या ठिकाणी पाहतोय, दोन धाव्याने या षटकातील आपण पाहतोय. 5 चेंडू झालेत, 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 35 धावा स्कोअर कार्डवरती आहेत. मित्रांनो, जे 10वी 12वीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना माझं मनापासून विनंती असेल, येणाऱ्या 28 तारखेपासून परीक्षा सुरू होते, 1 तारखेपासून 10वीची परीक्षा सुरू होते, जरूर पेपरवरती लक्ष द्या, अभ्यासावरती लक्ष द्या. रिवा साडेन दुधारी तलवार याला बोलतात. चांगला रस्ता सुरू असताना वाकड्या रस्त्यावरती घुसणं, इथे षटकाची समाप्ती झाली. तिसरा षटक समाप्ती झालाय, धावसंख्या 35 या आकड्यावरती आहे. उर्वरित 2 षटकाचा खेळ आपण पाहतोय बाकी आहे सर. तर या षटकामध्ये आपण पाहिलं गेलं, जर विचार केला, पहिल्या चेंडू होती सिंगल होती, लेग बाईचा चौकार आला, म्हणजे मोफतच्या 4 धावा. पुन्हा एकदा सिंगल, लेग बाईच्या 4 धावा, म्हणजे ज्या मोफतच्या 4 होत्या. म्हणजे या गोलंदाजचा विचार केला, या गोलंदाजाने फक्त 3 धावा खर्च केल्यात आणि 8 धावा या एक्स्ट्रा आहेत. धावसंख्या 35 या आकड्यावर 35. तीन षटक 35 धावा. शुभम, पाहिलं गेलं ना गोलंदाज चांगली गोलंदाजी करत होता. म्हणून क्रिकेट हा खेळ राहुल दादा 3 क्षेत्रामध्ये खेळला जातो, एक बॅटिंग करणारा फलंदाज, एक गोलंदाजी करणारा गोलंदाज, आणि तिसरा म्हणजे क्षेत्ररक्षक. खूप महत्त्वाचा दुवा असतो तो. होऊन जाऊ दे डीजे मास्टर. खऱ्या अर्थाने 3 षटकामध्ये 35 धावा झाल्यात. बघा दादा शुभम, कित्येक दिवस झाले स्पर्धा चालू आहेत, आता गेले 4 दिवस डे नाईट स्पर्धा मारतो आहे. आज धरेश दादा, आजचे शेवटचा डे करायचा, पुन्हा एकदा 2 दिवस आराम. आता थकलो दादा, 65 दिवस झाले, आता आराम. इथे आपण पाहतो, टॅप केला चेंडूला, शत्रक्षक त्या ठिकाणी तैनात.
कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये, फलंदाज झालेत बाद। सचिन शेट घरसाहेब एकदा म्हणतील त्या शर्ती परवडल्या, पण क्रिकेट नको। एका जागेवरती उभं राहून सर्व काही बघायला भेटतं आहे, इथं मैदानावरती सचिन शेट खूप धावायला लागतंय। ते आलेत माघारी, त्यांना कसलंही दुःख नसेलं मी आऊट झालेलं, ते बोलतो बरं झालं। हां, फटकेबाजी चांगले, दोन षटके पॉईंट कव्हर रिझनमध्ये षटका ठोकले गेलेत अफलातून। मनीचा चेडू पाहायला गेला, पाहतो पंतांनी अपील या ठिकाणी स्वीकारली। लगातार दोन विकेट आपण पाहतो। मनीष फिनमिने कर्जत टेनिस क्रिकेटमधील अष्टपैलू खेळाडू आणि बेस्ट ऑलराऊंडर म्हणून आपण पाहतो, जे डावखुरे फलंदाज आहेत त्यामध्ये मनीष फिनमिनेचाही नंबर लागतो। इथे पाहतो आहे पुन्हा एकदा तिसरा चेंडू घातक ठरलाय, लगातार विकेट, जणू काय बिग बाजारमध्ये हा लागलाय विकेटचा सेल। लगातार विकेटची पतन या ठिकाणी होताना बघतो, लगातारची विकेट ही पाहिली गेली मनीषने, अफलातून कामगिरी केले, इथे झटक्यावरती झटका दिलाय, पुन्हा एकदा देऊया संधी टीजे ऑपरेटरला ठोक। फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये रवाना झालाय, कुशल पार्टे, कुशल माथेरान, इथे खराब चेंडू। आता परत पाहिलं गेलं घरच्या खेळाडू परत आवी धरला होता माथेरानचा खेळाडू कुशल, कडाव गावचा हा सुपुत्र तिथे उभा राहिला, त्याच्या बॅटमधून आला चौकार। स्कोर कार्ड 39-39। हा दादा जरूर टी व्ही तिकडे लागले, रिमोट तुमच्या हातामध्ये आहे। इथे स्लोअर गती परिवर्तन आपण या ठिकाणी पाहतोय, पहिल्या तीन चेंडूवरती तीन विकेट जरूर पाहिले होते, त्यानंतर पाहिलं गेला चौकार, आणि इथे पाहतो निर्धाव चेंडू कम बॅक या ठिकाणी पुन्हा एकदा करत असताना एक चौकार खाल्ल्यानंतर मनीष शेवटचा चेंडू या ठिकाणी घेऊन येतोय। पुन्हा एकदा त्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, चेंडू परत पोचू शकला नाहीये, इथे षटकाची समाप्ती झाली, षटक क्रमांक 14 या ठिकाणी समाप्त झाले, आणि चार षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचली ती 39 या आकड्यावरती। अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, ह्या 6 चेंडूवरती किती धावा कुठल्या जातील, किती धावा होणार सेकंड सेमीफायनलमध्ये ह्या पाहिल्या जातील। आणि गार्गी रुद्रा आणि त्याचबरोबर आपण पाहतोय ध्रुवी 11 संघ किती धावसंख्या बनवणार, आणि काव्या 11 संघासमोर किती मोठं आव्हान असणार आहे पाहणार आहोत। तो परत संधी पुन्हा एकदा
पाहतोय. पाच षटकांचा सामना म्हटलं गेलं ना तर 45 मिनिटं आपण पाहिलं गेलं तर सामना उरकायला पाहिजे, पण कधीच तेवढं मध्ये उरकत नाही विशाल. एक सव्वा तास आपण चार षटकाच्या सामन्याला लावतो, इथे फायनल आपण पाहतोय. जो नक्ष जीत 11 संघ फायनलमध्ये आहे त्यांची इच्छा असेल त्यांनाही उजाड्यात खेळायला मिळावं. घ्या थोडं फास्ट घ्या. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज प्रणय जाधव आपण पाहतोय. तो पण नाव पिंटे आहे त्याच. तो गोलंदाजी मार्क वरती पहिला चेंडू निर्धाव. इथे होरपे चेंडू आहे, शत्ररक्षक चेंडू खाली. इथे कोणत्या प्रकारची चुकी होणार? झाली जरूर. इथे फलंदाज बाद बघा, झेल याचा ड्रॉप झाला होता, फलंदाज तो बाद झाला. दाबोच्या स्वरूपात यालाच तर म्हणतात क्रिकेट ठोकडीचे. नवीन फलंदाज अनिकेत देवघरे, अभिदादा यांचे छोटे बंधू आहेत. आणि इथे चांगला चेंडू आपण पाहतोय. पुन्हा एकदा पाहतोय गोलंदाज सज्ज. पुढचा चेंडू असेल इथे सुरेख फटका. क्या बात है, नजाकत देखना, हाय यूज हँडसम ब्यूटिफुल सिक्सर. फटक्यामध्ये अभिदादा तुमची झलक जरूर दिसली, चांगला फटका होता. तुमचा जरा वळून जातो, याचा खालून आला. षटकार पाहिजे फ्लायटेड होता. ते अपूल पाहिला गेला, खराब चेंडू होता, समाचार घेता आला नाहीये. खूप दूरवर गेला होता, बॅट आणि चेंडूचा टायमिंग जुळलं नाहीये. शेवटचा चेंडू इथे पाहतो सुरेख फटका, चेंडू फेकले काऊ कॉर्नर रिजन मध्ये सीमरच्या पार, थंडर षटकार ढोकळीचे. कौतुक करूया. 52 धावा स्कोर कार्ड वरती आहे, 53 धावांचं लक्ष आहे. 53 धावांचं लक्ष आपण या ठिकाणी असेल. चला लवकरात लवकर फिल्डिंग सजून घ्या.
विष्णुदादा बोराडे आपल्याला विनंती, आपण आपलं काव्या इलेव्हन, काव्या इलेव्हनचे खेळाडू हो सर, काव्या इलेव्हन मनीष तुमच्याही खेळाडूंना ती सूचना असेल, इथे कोणत्या प्रकारची गडबड नाही, तसे ते शांत होते तसं तुम्ही इथे शांत बसायचं, डॉक्टर एक चांगला इंजेक्शन देऊन जा त्यांना शांत राहायचा, त्रेपन्न धावांची गरज आहे, या धावांचा पाठला कशा प्रकार होईल, आमच्या सोबत गेले तीन दिवस ही स्पर्धा लीड ते समालोचक करतात, ॲज अ लीडर समालोचक आपण पाहतो आहे, शुभम लोभी या मॅचला या इनिंगला सुरुवात करतील, तत्पूर्वी पुन्हा एकदा संधी दिवा डीजे रोहित. मेगा फायनलमध्ये जाण्यासाठी आता दोन संघांकडे संघर्षाची लढाई आपण पाहतो, एकीकडे वाचवायच्या त्या धावा त्रेपन्न तर एकीकडे करायच्या त्या त्रेपन्न, सातत्याने डीजे मास्टरकडून धून आपल्याला ऐकायला मिळते, ती शिवजयंती उत्सव अगदी थोड्याच दिवसामध्ये येतोय, परंतु काय परिस्थिती ती या महाराष्ट्राच्या मातीमध्ये शिवरायांच्या जन्मापूर्वी, पाच सुलतानी सत्ता या महाराष्ट्राच्या उरावरती थया थया नाचत होत्या, मंदिराच्या मंदिरे लुटली जात होती, लुटल्या जाईल म्हणून पोटची पोर तर सोडाच, पण धान्यांच्या बियांना आणि गवतांच्या काट्यांना उगवायची भीती वाटायची, वासुदेवांची भूपाली आणि संतांची कवने महाराष्ट्रात घुमत नव्हती, घोड्यांचा टपांचा आवाज ऐकताच जनता पळून जायची आणि घरात बसायची, अशा अवस्थेमध्ये राजेशिव छत्रपती शिवरायांचा जन्म झाला आणि तेव्हाची जनता म्हणायला लागली की किसी के पेट में से बाप पैदा होता था, किसी के पेट में से बाप पैदा होता था तो किसी के पेट में से पाप पैदा होता था, मगर जिजाओ मैं ऐसी माँ थी यारो जिसके पेट में से बापों का बाप शिव बा पैदा हुआ था, ती शिव जयंतीची धून आपल्याला 19 फेब्रुवारी मध्ये निश्चित पाहायला मिळेल, शिवराय मनामनात आणि शिवजयंती घराघरात, याच लहरीनं आपण करूया मेगा फायनल मॅचच्या अगोदर या सेमीफायनल नंबर 2 मधील अंतिम सत्राचा खेळाला सुरुवात. 30 बॉल एकीकडे लक्ष, 53 या धाव संख्येचं, 52 पर्यंत पोचला प्रथम बॅटिंग करत असताना तो गारखी रुद्रा इलेव्हन, आणि त्यानंतर आता 53 पाठला करताना मनीष आणि ऋषी सलामीची जोडी मैदानाच्या दिशेनं दाखल झाली आहे. महत्वाची मॅच, इथे चुका कराल तर या स्पर्धेतून आपलं अस्तित्व इथेच संपेल आणि तुम्हाला वाट पाहावी लागेल तब्बल 365 दिवसांची. पहिलाच बॉल लॉफ्टेड स्ट्रोक हवेमध्ये बॉल, पहिल्याच बॉलवरती ब्रेक थ्रूची दाट शक्यता होती आणि इथे मात्र टीट फॉर टॅट प्रत्युत्तर देत असताना पहिल्याच बॉलवरती माघारी परतेल बॅट्समन ऋषी, हॅज टू डिपार्ट कमांडीस. इलेव्हनला आणि आता फिल्डिंग करत असताना देखील त्याच पद्धतीचं वातावरण, विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक घेत आहे, 500 रुपयांचा कॅश प्राईज बाबू शेख यांच्या माध्यमातून सोहेल फोटो स्टुडिओ यांच्या वतीनं. फुल टॉस बॉल, त्यावरती आक्रमण, क्षेत्ररक्षक आहे विक्रांत तिथे उपस्थित, बॉल उचलेल फेकेल दुसरीचा प्रयत्न आणि इथे मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखी एक धक्का लागत असताना एका मागोमागचा दुसरा हा निराशाजनक धक्का लागत असताना काव्या इलेव्हनला कमांडीज आहे.
या खेळाडून सलामीच्या भूमिकेमध्ये खेळत असताना तीनही मॅचमध्ये तो डकआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. कदाचित दर्शन या खेळाडून या धावा सेमीफायनल मॅचसाठी देखील ठेवल्या असतील असं चिन्ह देखील आहे. दोन बॉल धावा धावफलकावरती, एक पहिल्या बॉलवरती धक्का आणि दुसऱ्या बॉलवरती रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज देखील बाद. दोन बॉल धावसंख्या 1-53 पाठलागाला सुरुवात झाली आहे. एक धाबेनं श्रीगणेश झालाय कावब्या इलेव्हनचा. अक्काचा बॉल, मनीष मिनमेन्यानं सन्मान दिला बॉलवरती, लेंथ समजून घेतली. मागील बॉलवरती विकेट दोनही बॉलमध्ये जर विचार केला तर पार्टनरशिप झालेली नाही आहे, त्यामध्ये विकेट देखील पडत असताना त्याच पद्धतीनं तिसऱ्या बॉलवरती सन्मान देत थोडा सेट होण्याचा मनसुबा आखलाय मनीष मिनमेन्यानं या मॅचमध्ये. महत्त्वाची मॅच ही, सेमीफायनल नंबर 1 तुम्ही पाहताय. हाफ ट्रॅकर बॅकफुटला जात असताना फक्त दिशा देण्याचं काम, 30 सर्कलमध्ये बॉल विसावलाय, शॉर्ट थर्ड मॅनला बॉल चालाय. क्षेत्ररक्षक आहेत सचिन शेट गरत, कमालीची बॅटिंग, डीप पॉईंटमध्ये मारलेले दोन षटकार कोण विसरेल. अफलातून तरुणाईला लाजवेल असे ते फटके होते आणि त्याच पद्धतीनं इथे धावा मिळतील 1-1 मध्ये त्यांना धावसंख्या 2 वरती. जशी पहिल्या सत्राला सुरुवात झाली धावा एकेरीनं पुढे जात होते आणि त्याच पद्धतीनं धावा जमावत असताना या दुसऱ्या सत्रामध्ये देखील तशाच पद्धतीचं चिन्ह आपण पाहतोय. चला अंधार पडत चाललाय, थोडा स्पीड अप आपण करत जा कारण अजूनही आपल्याला मेगा फायनलचा थरार अनुभवचा आहे. उपस्थित क्रीडा रक्षक आपण पाहतोय, क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील सहर्षमय स्वागत. हा बॉल ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर, अंपायर डिसिजन इट इज वाईड. वाईडच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोचते ती 3 या धावसंख्येवरती. 3 धाबा धावफलकावरती, 53 पाठला करत होता, अजूनही 50 गरज आहे. मनीष मिनमिनेला आता एक लढवय्या म्हणून या मॅचमध्ये रोल अदा करावा लागेल. स्लॉटमध्ये होता बॉल, आरमानच्या बॅटमधून या स्पर्धेमध्ये धावा चालल्याच नाहीयेत आणि इथे मात्र इथे कडा संघर्ष होते समाप्त. आणखीन एकदा निराशानं माघारी परतत असताना आरमान कमांड इज कडाव प्रीमियर लीग 2024 मेगा फायनल मॅच मध्ये. तर इथे मात्र आता एक संघर्षाची इनिंग साकारावी लागेल. बॅटिंग मार्क वरती आपण पाहतोय भारत उर्फ माठ्या त्याला नाव देण्यात आलंय. दर्शन माहिती सांगत असताना स्टेपनी आम्हाला जोडली गेली आहे, याकडे देखील आपण लक्ष द्या कारण कधी कधी प्लेअर आमच्यावरती नाराज होतात. हर्षद दुगड असेल तर हर्षद दुगड देखील काल आमच्यावरती नाराज झाला होता. स्टेपनी देखील समालोचकांना असते, याकडे आपण लक्ष द्या. धावसंख्या धावफलकावरती एका षटकाच्या समाप्तीनंतर केवळ 3 या धावसंख्येवरती, 50 इथून गरज आहे. बॉल शिल्लक आहेत ते 24 बॉल 50. मेगा फायनल मॅचमध्ये जायचं आहे, हाच खऱ्या अर्थानं संघर्षाचा पाय आहे. इथपर्यंत तुम्ही जी मेहनत घेतली ती कशासाठी घेतली आहे याच्या ज्वलंत उदाहरणानं तुम्हाला संघर्ष करायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. संघर्ष आणि संघर्ष. चला प्लीज फास्ट केला विक्रांत, आपल्याला देखील विनंती आपण फास्ट केला जरा. 24 बॉल आणि 50 गरज आहे. मेगा फायनल मॅच अजूनही आपल्याला खेळ पाहिजे. कोण होणार चॅम्पियन? एकीकडे मजल मारली ती 3 सामने जिंकत लेग स्टीजमध्ये जय सायंकरच्या नक्षजीत इलेव्हननं आणि यापैकी एक संघ त्यांच्या विरोधात खेळ त्यांना दिसेल मेगा फायनल मॅचमध्ये. चला विश्वदादा बोराडे तडवा सामना आपण स्पीडअप करा. P1च्या षटकामध्ये केवळ आल्या धाबा 3, पहिल्या सत्राचा जर विचार केला तर त्या षटकामध्ये देखील धावा होत्या 3. म्हणजे ॲट स्टेज मोमेंटवरती सामना चालू आहे. या स्थितीमध्ये देखील प्रथम सत्रामध्ये गार्गी रुद्रा इलेव्हन 3 पोहोचला होता, परंतु त्यांचे विकेट कदाचित तिथे कमी पडले होते. इथे मात्र 3 विकेट मैदानाच्या बाहेर गेलेत. मनीषसाठी हा बॉल,
यारकर लेत नाताला पहिलाच बॉल पीटूच्या षटकामध्ये विश्वदादा बोराडेनं, आणि तिथे मात्र मिळते ती फक्त आणि फक्त सिंगल एकेरीनं थेंबे थेंबे तलेसाचे. याच पद्धतीनं एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. एकच्या मदतीनं धावसंख्या 4 या धावसंख्येवरती 53 पाठलाग करायचे. 53 धावा या स्पर्धेमध्ये जर आपण पाहायला गेलो ना तर अगदी सोप्या आहेत, कारण इथे 70 धावाचे अगदी सहजरित्या झाल्यात. 98 धावा देखील इथे सर्वप्रथम 17 लागल्यात, आणि आता 53 पाठलाग माफक आव्हान ते आता थोडासा समीकरणामध्ये बदल करताना दिसतोय तो काव्या इलेवन. लक्ष छोटंही नव्हतं, लक्ष मोठंही नव्हतं, माफक अशा आव्हानाचा पाठलाग करत असताना त्या लक्षाला आता थोडं मोठं करण्याचं काम केलंय मनीष मिनमिनेच्या काव्या इलेवननं. भारतवरती आता सर्वांचं लक्ष आहे. भारतसाठी हा बॉल अतिशय वेगवान बॉल विश्वदादा बोराडे यांच्या माध्यमातून. आणखी एक डॉट बॉल येत असताना या डॉट बॉलला धावसंख्या स्थिर राहील ती केवळ 4 या धावसंख्येवरती. 4 धाबा धावफलकावरती प्रत्येक येणारा डॉट बॉल विजयाच्या दिशेनं घेऊन जाईल तो गारखी रुत्रा इलेवनला. स्लॉटमध्ये बॉल व्यवस्थित बॅटवरती आला नाही अलॉंग द कार्पेट. चित्ररक्षक विक्रांत कॅप्टनच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहत असता या खेळाडूला. पहिली हाफ सेंचुरी या स्पर्धेची या खेळाडूच्या माध्यमातून तुम्ही पाहिली. इथे धावा मिळतील या बॉलवरती. 1-1 मदतीनं धावसंख्या जाऊन पोचली ती 5 या धावसंख्येवरती. 48 अजूनही गरज आहे. इथून बॉल शिल्लक येते 20. संत क्रिकेट तुम्ही पाहताय. धाबांचा पाठलाग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये, आणि त्यामध्ये सध्या तरी संत राहणं स्वीकारलंय मनीष मिनमिनेनं. नेक्स्ट बॉल विशू बोराडेचा. इथे मात्र दांडीगुल करत असताना गोल्डन विकेट ऑफ दिस मॅच. कॅप्टन मनीष मिनमिने हॅज टू डिपार्ट. महत्वाचा धक्का बजावडीचे. तर बाबू शेख यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असेल. या सामन्याचं चित्र पलटणारा विकेट होता का मनीष मिनमिनेसारखा फलंदाज जो मैदानावरती उभा असताना काही करू शकला असता, काही घडवू शकला असता, धावसंख्या आलेल्या पार करू शकला होता, तो विशू बोराडेला का चमत्कारी गोलंदाज म्हणतात? जेव्हाही येऊन द्या घातक असतो, ब्रेक थ्रू मिळवून देणारा हा गोलंदाज का समोरला जातोय हे पुन्हा एकदा उदाहरण पेश करत असताना विशूदादा बोराडे महत्त्वपूर्ण गडी आपण या ठिकाणी प्राप्त केला. बाद झालाय तो मनीष. हा बॉल देखील चांगल्या रीतीनं फटका. प्रॉपर टायमिंग नव्हतं की बॉल सीमा लगत जाईल, बॉल अडवला जाईल पॉईंट रिझनमध्ये. इथे देखील मिळती आहे सिंगल. 2 षटकाचा खेळ संपला. धाबा 3 सरासरीनं 6 या धावसंख्येवरती. त्रेपन्नची गरज आहे. 18 बॉल आता 47 गरज. लक्ष छोटं नव्हतं, लक्ष मोठंही नव्हतं, लक्ष होतं असं माफक. आणि ते आता माफक आव्हानाचा पाठलाग करत असताना समीकरण थोडंसं जड करून ठेवलं ते काव्या इलेवननं. महत्त्वाची बाब, महत्त्वाचा धक्का मनीष मिनमिने नुकतंच बाद झाला, आणि त्याच कारणास्तव या मॅचमध्ये गार्गी रुद्रा इलेवननं आपलं एक पाऊल या मॅचमध्ये पुढे सरकवले. संदीप सर, जरूर शुभम, पाहिलं गेलं ना त्या कडव संघामधून खेळणारे स्टार प्लेअर आहेत ना, सर्व बाहेर आहेत. स्टार प्लेअर ज्यांच्यावरती स्टार हा शिक्का आहे ते सर्व बाहेर आहेत. आणि नवतरुण जे बाकीचे प्लेयर आहेत जे कधी प्लेन इलेवन ते कमी नसतात, आपण म्हणतो ना कधी असतात किंवा कधी नसतात, असे प्लेयर आपण पाहतो आहे या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आहेत. जर पाहिलं गेलं इथे एक मनीष सोडल्यानंतर एकही प्लेअर असा नव्हता का जो प्लेअर आपण पाहतो आहे रेग्युलर क्रिकेट खेळतो आहे, जे स्टार आहेत ते एका झाडाखाली किंवा मंडपाखाली उभे आहेत. इथे पाहतो गोलंदाज पुन्हा एकदा तयार. 18 चेंडू आणि विजयासाठी 47 धावांची गरज आहे. अठरा बॉल 47 गरज आहे. आणि इथे देखील विक्रांत न चांगला बॉल आतरलाय डॉट बॉलची सांगता. इथे मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे, आणि त्या गरजेमध्ये देखील निर्धाव चेंडू
खेळत आहेत ते काव्या इलेव्हनचे बॅटर्स. भारत देखील या मॅचमध्ये जवळजवळ 3 ते 4 डॉट बॉल तो खेळला आहे. म्हणजे या मॅचमध्ये, महत्त्वाच्या मॅचमध्ये मोठ्या फटक्यांची गरज असताना अशा पद्धतीचे डॉट बॉल खेळणे खऱ्या अर्थानं चुकीचं लक्षण. ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाय रामपार डिसिजन इट इज वाईट. योग्य तो डिसिजन सहजरित्या आमच्यापर्यंत पोहोचत असताना ऑफिशियल धावसंख्या अतिरिक्त साह्यानं धावसंख्या 7 या धावसंख्येवरती. अंधार पडत चालला, जरा स्पीडअप केला प्लीज. हा देखील वेगवान बॉल, यष्टांच्या अगदी जवळून हा बॉल गेला. असं वाटलं की कदाचित क्लीन बॉलच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होऊ शकला असता, परंतु यष्टी मिस करून गेला आहे बॉल. आणि इथे मात्र येतोय डॉट बॉल. प्रत्येक बॉलमध्ये टीम मीटिंग घेऊ नका, प्रत्येक षटकामध्ये देखील जास्त टीम मीटिंग घेऊ नका, कारण अंतिम मेगा फायनलचा सामना आपल्याला खेळवायचे. विक्रांतचा बॉल चेंडू हवेमध्ये, परंतु एक टप्पा अखेर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 8 या धावसंख्येवरती. एकेरीला प्राधान्य दिलं या मॅचमध्ये, मोठा फटका अद्याप आला नाही आहे. तिसरा षटक प्रगतीपथावरती आहे, अजून एकही मोठा फटका या मॅचमध्ये आलेला नाही आहे. धावा चेस करत असताना टीम बॅटिंग करणाऱ्या काव्या इलेव्हन संघासाठी मनीष मिनमेनेकडून त्या अपेक्षा होत्या, लवकर तो बाद झाला. त्यानंतर बॅट्समन अरमाननं या स्पर्धेमध्ये धावा जमवल्या नाही आहेत, आणि त्याच कारणास्तव काव्या इलेव्हन कदाचित या मॅचमध्ये मागे सरसाना दिसतोय आपल्याला. विक्रांतचा नेक्स्ट बॉल, यंगस्टर बॅट्समन आहे समोर. इथे देखील अतिरिक्त धाव मिळते धाव फलकावरती. अतिरिक्तच्या साह्यानं धावसंख्या 9 या धावसंख्येवरती. 44 गरज अजूनही, सामना संपलेला नाही आहे. जोपर्यंत शेवटचा बॉल, शेवटची धाव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सामना कोण जिंकेल सांगू शकत नाही. क्रिकेटची ओळख आहे, पलमे राजा पलमे भिकारी, कधी क्रिकेटचा खेळ बदलेल सांगू शकत नाही आहे. हा बॉल देखील वेगवान, गुडलेच्या स्पॉटवरती पीच झाला बॉल. आणि त्यानंतर यष्टी रक्षक सचिन शेट गरज यांच्या हातामध्ये, आणखी एक डॉट बॉल येत असताना मैदानाच्या आतमध्ये. 53 धावसंख्येचा पाठलाग करत असताना माफक असा आव्हानाला आता मात्र थोडं दूरवर नेऊन ठेवण्याचं काम केलंय बॅटिंग करणाऱ्या काव्या इलेव्हननं. इथे स्लॉटमध्ये चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक नाही आहे, बॅकएंड एरिया. 1-2 टप्पा अखेर क्षेत्ररक्षक घेतोय बॅकवर्ड पॉईंटचा. तिथे बॉल पकडेल फेकेल तोपर्यंत इथे देखील सिंगल. सिंगल शिवाय या सत्रामध्ये तुम्हाला काहीच बघायला मिळालं नाहीये. मोठा फटका अजूनपर्यंत एकही फटका आलेला नाहीये, आणि त्याच कारणास्तव धावसंख्या अडकली होती 10 या धावसंख्येवरती. 43 गरज आहे. ओव्हर नंबर 3 तुम्ही पाहताय विक्रांत. इथे मात्र मोठा फटका आलाय, अपेक्षा होती तिथे देखील क्षेत्ररक्षक आलाय मध्ये. आणि इथे मात्र भारत देखील जाईल मैदानाच्या बाहेर. आणखी एक धक्का वाजवडीचे. जाम डॉट बॉल खेळून गेलाय भारत मैदानाच्या बाहेर या महत्वाच्या मॅच मध्ये. असंच म्हणावं लागेल, महत्वाच्या मॅच मध्ये अशा पद्धतीच्या चुका तुम्हाला या स्पर्धेपासून थोडं लांबून लांबवट नेऊन ठेवतील, यात मात्र शंकाच नाहीये. जवळजवळ 365 दिवसांचा तुम्हाला वाट पाहावी लागते या स्पर्धेसाठी. कडाव प्रीमियर लीग आणि त्या स्पर्धेमधील आपण सेमी फायनल मॅच पाहतोय. चांगलं कराल तर पुढे सरकाल, थोडं चुकीचं कराल तर काहीतरी शिकून तुम्ही या स्पर्धेतून बाहेर जाल. गतवर्षी त्या चुका सुधारून तुम्ही पुन्हा पुढे जाण्याचा प्रयत्न निश्चित कराल. यासाठी ही स्पर्धा आहे, काहीतरी शिकलं पाहिजे आणि काहीतरी इथे मिळालं पाहिजे, काहीतरी अनुभवलं पाहिजे. आणि त्याच अनुभवाच्या फायद्यासाठी सातत्यानं आनंद जल्लोषोत्सव आपण दरवर्षीप्रमाणे साजरा करत असतो. गेली 4 वर्षे आपण हे पर्व पाहतोय आणि 5व्या पर्वामध्ये आपण सांगतेकडे जात असताना. ओव्हर नंबर 4 वैयक्तिक दुसरं षटक घेऊन विश्वदादा बोराडे. इथे अतिरिक्त धाव धाव फलकावरती अंपायर डिसिजन तेजस रुटे यांचा डिसिजन येतोय व्हाईट बॉल. या व्हाईटच्या साह्याने एक अतिरिक्त धाव धाव फलकावरती जोडली जाईल. 1 मदतीनं धावसंख्या 12 आहे धावसंख्येवरती. 12 धाव आहे धाव फलकावरती, अडखलले धाव फलक. मोठ्या फटक्याची खूप खूप म्हणजे खूप गरज आहे ती बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. आणि अशा अवस्थेमध्ये डॉट बॉल येत आहेत. ज्या ज्यावेळी आम्ही उल्लेख केला आहे मोठ्या फटक्याचा, त्यावेळी निर्धा बॉल आला आहे.
आता निर्धाव बॉलला या मॅचमध्ये प्राधान्य तर मिळालंय गोलंदाजांना, परंतु इथे आक्रमण जर पाहायला मिळालं ना तर या मॅचमध्ये शिरकाव करू शकतो काव्या इलेवन. बॅकफुटला जात फ्लिक करण्याचा प्रयत्न, इथे देखील शरीर एष्टीवरती बॉल आदळतोय, इथे देखील डॉट बॉलचे होते सांगता, इथे देखील काहीच धावा मिळत नाही आहेत. संत क्रिकेट तुम्ही पाहताय, धावांचा पाठलाग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि अशा परिस्थितीमध्ये संत क्रिकेट धावसंख्या अडकली आहे ती 12 आहे धावसंख्येवरती, 53 पाठलाग करायचा 41 या धावसंख्येच्या, अजूनही गरज आहे. बॉल शिल्लक आहे त्या षटकातील, हा देखील बॉल बॅक टू द बॉलर, स्वतः बॉल उचलेल गोलंदाज तोपर्यंत मिळती आहे. इथे देखील सिंगल, सिंगलला धावसंख्या जाऊन पोहोचेल दर्शन माहिती सांगत असताना 13 या धावसंख्येवरती बॉल संपले त्या षटकातील, 4 बॉल संपलेत, अंतिम 2 बॉलचा खेळ बाकी, अंतिम 2 बॉल. इथे देखील बॅटची कडा आणि इथे लॉंग स्टॉप मध्ये संघर्षाचा संघर्ष मिळतोय चौकार. चौकार या इनिंगचा तुम्ही चौथ्या षटकातील अंतिम काही चेंडूंमध्ये पाहिलाय. इथे देखील मोठा फटका इनफील्डच्या वरून क्लासिकल स्ट्रोक, विक्रांत चेंडू खाली येतोय, एक रन कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, डायरेक्ट थ्रो, कमालीची फेकी आणि कलेक्शन देखील चांगलं आणि इथे मात्र फलंदाज होईल रनआउटच्या स्वरूपात बाद. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचली ती 18 या धावसंख्येवरती, येणारे 6 बॉल आणि गरज असेल ती 35 या धावसंख्येची. मेंबरने डिसिजन घेतो, योग्य डिसिजन होता, पण आपण पाहिला गेला पुन्हा एकदा 5 षटकांची मॅच या ठिकाणी खेळवली गेली. थोडंसं फास्ट घ्या, 6 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतोय. 35 धावांची गरज आहे. शुभम शेवटचा षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती आपण पाहतोय. इथे वाईट चेंडू स्क्वेअर मारा, खुशाल पार्टी आपण पाहतोय. राहुल सर पाहिलं गेलं ना असं वाटतं होतं मॅचची लवकर समाप्त होईल, मनीष जसा बाद झाला ना वातावरण बदललं, जे वाहणारे वारे होते ते शांत झाले. कुशाल पुन्हा एकदा तयार, शेवटचा षटक, इथे शत्ररक्षक तैनात, फलंदाज होतो बाद. हा जा दादा, नारलाची कवटी, जाऊया मैदानावरती. नवीन फलंदाज आपण पाहतो आहे. हा जरूर तू काही टेन्शन घेऊ नको, तो आता सुयक तुला बोलायची गरजच पडणार नाही आता. इथे व्हाईट चेंडू, पुन्हा एकदा एक्स्ट्रा धाव, डॉग स्क्वॉड आपण पाहतो मैदानावरती काहीशी तपासणी करत असताना. एक षटकाराला 500 रुपयाचा पारितोषिक आहे. चेतन सावंत आणि रुपेश ओमकार देवघरे यांच्याकडून पारितोषिक लागलंय. हर्षलसाठी पारितोषिक आहे. दादा मार, एक मारला तरी तुला का कोण बोलणार नाही. हा दिवसभराची कमाई तुझी निघून जाईल. इथे चांगला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण आपण या ठिकाणी पाहतोय. 2 षटकार मारले पाठोपाठ तर 500 रवी दुघड सर, देवघरे सर दुघड आपण पाहतो, त्यांच्याकडून पारितोषिक लागले गेले. बघा शेवटचा चेंडू आहे,
दोन चेंडू आहेत, हा दोन आहेत बघा. एक षटकार मारा 500. रवी दुकर सर बघा, एक चेंडू शिल्लक आहे, एक चेंडू शिल्लक आहे, काहीस कान मंत्र द्या गोलंदाजाला. हा पेट्रोल खर्च होऊन जाईल. एक चेंडू आणि 500 रुपये. हा याच्या व्यक्तिरिक्त गोलंदाज काही करू शकत नाही फलंदाज या कारशेट मध्ये. फायनल मध्ये आपण पाहतोय या ठिकाणी प्रवेश केलाय तो गार्गी रुद्रा. इलेव्हन संघ आपण पाहतो या कॅप्टन. आपण टॉस साठी लगेच यायचे. राकेश पालकर सर यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. आणि मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच सचिन शेट घरत ठरलेत या मॅचचे हिरो. राहुल पवाली सर या आपण तिथे टॉस साठी जाऊया. त्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारही त्या ठिकाणी दिला जाईल.